बोलेरो वाहनाच्या अपघातात मामा भाजीचा दुर्दैवी मृत्यू। साक्री तालुक्यातील आमोडे येथील रहिवाशी सुभाष बागुल वय वर्ष 43, त्यांची पत्नी भारती सुभाष बागुल वय वर्ष 38 व त्यांची भाची मोहिनी पांडुरंग सावळे वय वर्ष 3 राहणार कुडाशी तालुका साक्री असे तिघे सकाळी बोलेरो क्रमांक MH18AJ 9528 वाहनाने धुळे येथे शिक्षण घेत असलेल्या सुभाष बागुल यांच्या मुलांना घेण्यासाठी जात असताना सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास साक्री पासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाबा आमटे आश्रम शाळेजवळील पुलावरून बोलेरो वाहनाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन अपघात झाला। या अपघातात वाहन चालक सुभाष बागुल व त्यांची पत्नी भारती बागुल व भाची मोहिनी सावळे हे तिघे गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। जखमी तिघांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता या ठिकाणी डॉक्टरांनी सुभाष बागुल यांना मृत घोषित केले तर भारती बागुल व मोहिनी साबळे या दोघांना प्राथमिक उपचारासाठी धुळे येथे नेत असताना मोहिनी साबळे हिचा मृत्यू झाला तर भारती बागुल यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या प्रकरणी योगेश साबळे राहणे आमोडे यांनी साक्री पोलीस ठाण्यात चालकाविरोधात फिर्याद दिली असून पुढील तपास साक्री पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टारवर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टारवर न्यूज, साक्री, धुळे।